पूर्वीचा वाद आणि मारामारीच्या रागातून बुधवारी रात्री हणमंतवाडीतील 63 वर्षीय बाजीराव नरके यांच्यावर भगवान कदम आणि सरदार नरके या दोघांनी काठी आणि खुरप्यानं हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन बाजीराव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हणमंतवाडीचे पोलीस पाटील रवींद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून दोघा संशयितांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे. करवीर तालुक्यातील हणमंतवाडी इथं बाजीराव नरके हे 63 वर्षीय वृद्ध पत्नीसह राहतात. त्यांच्या नात्यातील लोकांशी त्यांचा वाद आहे. या वादातूनच काही दिवसांपूर्वी मारहाणीची घटना घडली होती. त्याचा राग मनात ठेवून सरदार नरके आणि भगवान कदम यांनी बुधवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास बाजीराव यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी खुरपा आणि काठीनं त्यांच्यावर हल्ला झाल्यामुळं बाजीराव नरके गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना CPR मध्ये दाखल करण्यात आलं होतं. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, हवालदार राहुल देसाई, विजय गुरव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. दरम्यान हणमंतवाडी गावचे पोलीस पाटील रवींद्र जाधव यांनी रात्री उशिरा करवीर पोलिसात या खुनाबद्दल तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री हल्लेखोर सरदार नरके आणि भगवान कदम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत बाजीराव नरके यांचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त होतीये.